दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याच्या ऐवजी जर या केसेसमध्ये लक्ष घातलं असतं आणि त्या ठिकाणी अपेक्षा काय होती कोर्टाची, एवढीच अपेक्षा होती 13/12/2019 निर्णयाप्रमाणे केवळ राज्य मागासवर्ग आयोग आपण गठीत करून कोर्टाला सांगितलं असतं की आपण जे सांगितलंय स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू जे कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही आता के कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही कारवाई सुरू केली आहे. तरीही कोर्टाने हा आदेश दिला नसता 8 वेळा आपण तारखा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्यात एक अजून गोष्ट मला सांगायची आहे. सातत्याने हे सांगितलं जातं की ओबीसीची जनगणना करावी लागेल, जनगणना केली पाहिजे, त्याला आमचं समर्थन आहे, पण या आरक्षणाकरता जनगणनेची आवश्यकता नाही. याचं कारण तुम्ही जर कृष्णमूर्ती जजमेंटचा पॅरा 48 आणि त्यातलं कन्क्ल्युजन 3 पॅरा 48 कन्क्ल्युजन 3 बघितलं त्यात त्यांनी सेन्सस नाही म्हटलं, त्यात त्यांनी एम्पेरिकल डाटा म्हटला. कंटेम्पररी एम्पेरिकल डाटा याचा अर्थ असा आहे की कुठलाही डाटा जो रिसर्च करून काढला. एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळी आपण सेन्सस नाही केलेला, आपण एम्पेरिकल डाटा राज्य मागासवर्ग आयोगाकडनं तयार केला आणि मराठा आरक्षणाचं जजमेंट जर तुम्ही बघितलं तर त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही हा जो डेटा आमच्यासमोर सादर झाला आहे हा क्वेश्चन करत नाही सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सांगितलं आहे पण डेटा त्यांनी कुठेही क्वेश्चन केला नाही, कारण एम्पेरिकल डाटा करावा लागतो जसं आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस केला. त्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की आता ओबीसीची जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळत नाही हेही खोटं बोललं जात आहे, चुकीचं सांगितलं जात आहे. आणि त्या दिवशी देखील मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं की एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणना मोठी आहे ती इतर कारणाकरता करू पण याच्याकरता एम्पेरिकल डाटा आहे. आणि त्याही वेळेस राज्याचे महाअधिवक्ता साहेबांनी म्हटलं होतं हे बरोबर आहे, एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणनेची पूर्ण आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये मी खरं म्हणजे मला याच्यात राजकारण करायचं नव्हतं पण काही लोक काही झालं की मागच्या सरकारवर टाकतात. तेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये ऑर्डिनन्स काढून कोर्टाने तो ॲक्सेप्ट केला आणि या सरकारला 13/12/2019 जो आदेश दिला तो 15 महिने न पाळल्यामुळे या सरकारने आणि करायचं काय होतं, फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पेरिकल डाटा आम्ही कोलेक्ट करतो आहे किंवा कलेक्ट करतो आहे एवढं जरी सांगितलं असतं तरी कोर्टाने हा आदेश दिला नसता. तर मला जाणीवपूर्वक याच्यामध्ये या आदेशातले काही पार्ट वाचून दाखवायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण बघा 13/12/2019 माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, इफ नो जस्टिफिकेशन कॅन बी ऑफर्ड द स्टेट गव्हर्नमेंट शॅल टेक करेक्टिव्ह मेजर्स टू एन्श्युअर दॅट द डिक्टम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट इज कम्प्लाइड विथ इन इट्स लेटर अँड स्पिरिट बिफोर नेक्स्ट डेट ऑफ हिअरिंग अँड रिपोर्ट कम्प्लायन्स इन दॅट रिगार्ड. म्हणजे काय म्हटलं तर कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे ती पूर्ण करून आम्हाला पुढच्या डेटला सांगा. म्हणजे ते काय कोर्टाला समजत नाही का की लगेच ही काही होऊ शकत नाही. त्याचा अर्थच एवढा आहे की कृष्णमूर्तींच्या जजमेंटमध्ये जो मी पॅरेग्राफ सांगितला 48 त्याच्या कन्क्ल्युजन 3 सांगितल्याप्रमाणे एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करणं एवढंच अपेक्षित या ठिकाणी आहे, पण हे आपण 15 केलं नाही. आणि आपण जो काही 4/2 ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि निर्णय 4/3 आहे, त्याचे ॲफिडेव्हिट आपण सादर केला आहे
त्याच्यामध्ये आपण प्लेनली कन्सिडर्ड दॅट रिझर्वेशन एक्सीड्स 50%, म्हणजे आपण मान्य करून टाकलं की हो आमचं आहे 50%, पण कुठलंही जस्टिफिकेशन खालचं वरचं काहीच दिलं नाही. आणि त्यानंतर 15 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाला यांनी ज्यावेळेस तारीख मागितली त्या सुप्रीम कोर्ट काय म्हणताय, वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड ॲज टू वाय द स्टेट गव्हर्नमेंट वॉन्ट्स फर्दर हिअरिंग ऑफ द मॅटर ऑन सच फ्लिमझी अँड स्पेशियस ग्राउंड टू ऑब्झर्व सोब्रायटी वी से नो मोर.